नागपुर महानगर पालिका के नवनियुक्त महापौर संदीप जोशी ने अपने आगामी सवा साल के कार्यकाल के कामों की जानकारी देते हुए कहा कि मुझे सभी राजनीतिक पक्षों के लोक प्रतिनिधि और जनता के साथ मिलकर नागपुर शहर के लिए काम करना है। वे प्रेस क्लब में आयोजित मीटअप प्रेस में बोल रहे थे। नागपुर शहर के नव निर्वाचित महापौर संदीप जोशी ने पदभार संभालते ही अपने कामों के जरिए एक नई छाप और जनता के सामने नई उम्मीद रखी है। संदीप जोशी इन्होंने महापौर पद संभालने के बाद गुरुवार को पहली बार शहर के पत्रकारों से मीट द प्रेस द्वारा चर्चा की। इस चर्चा में उन्होंने बताया कि पदभार संभालते हुए 10 दिन हुए हैं और इन 10 दिनों में मैंने एक भी सम्मान व स्वागत स्वीकारा नहीं है। उन्होंने कहा कि स्वागत या सम्मान लगने वाला निधि संबंधित आयोजन समिति महापौर सहायता निधि में देना चाहिए, जिससे जरूरतमंद व्यक्ति को मदद मिले। महानगर पालिका की ओर से शहर के जरूरतमंद व्यक्तियों के लिए महापौर सहायता निधि नाम से निधि जमा की जा रही है। जोशी ने बताया कि इस योजना के लिए पार्षद संजय बंगाली की अध्यक्षता में समिति गठित की गई थी। इस योजना का प्रारूप तैयार हो गया है और जल्दी इसे सभागृह के सामने रखकर अंतिम नियम तय किए जाएंगे। खरं म्हणजे महापौर झाल्यानंतर आजचा तसा 10वा दिवस आहे। मी पहिल्यांदा म्हटलं होतं की बाबा पुष्पगुच्छ किंवा सत्कार स्वीकारायचे नाहीत आणि मी जवळपास 99% ठिकाणी ते स्वीकारलेले नाहीत। ती आहे की 100 आणि 100 200 रुपयाचा चेक। आता खरं म्हणजे मी चुकीच्या ठिकाणी बसून अपेक्षा करतो तरी देऊन देऊन हा देऊन द्यावा। या महापौर सहायता निधीचं आम्ही धोरण आता जवळपास संपूर्ण करत आलेलो आहे 10 दिवसात फक्त। या शहरात असे अनेक मंडळी आहेत, गरजू आहेत, ज्यांना पंतप्रधान निधीमधून किंवा मुख्यमंत्री सहायता निधीमधून पैसे मिळत नाही, अपेक्षा खूप असतात, परंतु फार जरी अपेक्षा नाही तरी टेकू महानगरपालिकेने द्यावा या दृष्टिकोनातून ही महापौर सहायता निधी आम्ही सुरू केलेला आहे। आणि घोषणा केल्यानंतर संजय बंगाले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि 10 दिवसात त्याचं जवळपास काम पूर्ण झालेलं आहे आणि येणाऱ्या 4 दिवसात त्याचा अहवाल सबमिट करून 20 तारखेच्या सभेमध्ये महापौर सहायता निधी कोणाला द्यायचा, किती द्यायचा, कारण शेवटी एखादी गोष्ट ठरवत असताना ही महानगरपालिका आहे हे विसरूनही चालत नाही। आज आम्ही आहोत किंवा मी महापौर आहे आणि उद्या 5 वर्षांनी 7 वर्षांनी या ठिकाणी तर असं अनेकदा होतं की बा माझा आहे याला देऊन द्या अशा पद्धतीचं सुद्धा बनू शकतं। त्याच्यामुळे थोडेसे नियम काटेकोरपणे बनावे। माझा नाही, तुझा नाही, कुठल्या जातीचा नाही, कुठल्या राजकीय पक्षाचा नाही, तर जो खरा गरजू आहे याच्यापर्यंत हा निधी पोहोचावा या दृष्टिकोनातून प्लॅनिंग सुरू केलेलं आहे। बऱ्यापैकी निधी लोकांनी कुठे 100 रुपये, कुठे 500 रुपये, कुठे 1000 रुपये, कुठे 25,000 पर्यंत देणं सुरू केलेलं आहे। मी स्वतःचं मानधन देखील या ठिकाणी दिलं आहे। नगरसेवकांना कालच आवाहन केलं आहे, पत्र दिलेले आहेत की आपण देखील आपलं मानधन अथवा जास्तीत जास्त जे काय देऊ शकता ते आपण द्यावं। शहरातल्या आमदारांना देखील पत्र आपण पाठवतो आहे की त्यांनी देखील 1 महिन्याचं मानधन द्यावं। प्रशासकीय वरच्या अधिकाऱ्यांना देखील आम्ही पत्र पाठवतो आहे की त्यांनी देखील याच्यामध्ये काही ना काही सहयोग द्याव्या। मला असं वाटतं की एक नियम निश्चित होऊन 1 जानेवारीपासून याचं वाटपाचं काम आम्ही सुरू करू। संदीप जोशी ने आगे कहा कि नागपुर के विकास के लिए नई कल्पना आनी चाहिए। महापौर चाहे ऐसा नहीं तो जनता चाहे ऐसा नागपुर तैयार करना है, इसलिए मैं जनता तक पहुंचा। इसके लिए मैंने वॉक टू टॉक मेयर, ब्रेकफास्ट विद मेयर जैसे कार्यक्रम आयोजित किए हैं। इसके जरिए जनता की प्रमुख 4 समस्याएं सामने आई है, जो कि अतिक्रमण, मवेशी, खुले कुत्ते और साफ सफाई है। संदीप जोशी ने अपने कार्यकाल के बारे में कहा कि मुझे सवा साल में 2020 का मैच खेला है। नेहमी त्याच त्याच कल्पना असतात आणि मग महापौरांनी आढावा बैठकी घेणे फक्त, यापेक्षा दुसरं काही करावं मला वाटतं तसं नागपूर नाही घडावं। तर जनतेला खरंच काय वाटतं, त्यांच्या काय समस्या आहे, म्हणून वॉक अँड टॉक विथ मेयर हा कार्यक्रम सुरू केला। आणि मला देखील अपेक्षा नव्हती
की या वॉक अँड टॉक विथ मेयरला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळेल. नागपुरातले 7 उद्यानं मी संपवले आणि आता जवळपास 25 ते 30 उद्यानांमधून रोजचे फोन आहे की तुम्ही आमच्या गार्डनला केव्हा येता. या 7 सॅम्पल लोकांचे विषय जमा केले, त्यानंतर 1 ब्रेकफास्ट विथ मेयर हा कार्यक्रम केला. आपल्यापैकी अनेकांनी त्याला आले असते तर त्या ठिकाणी नागपूरचं कम्प्लीट प्रतिबिंब होतं. 177 NGO त्या ठिकाणी आलेल्या होत्या, म्हणजे अगदी नागपूर नागरिक बँकेपासून तर ग्रीन विजिल असेल, कॅग असेल, यांच्यापर्यंतचे सर्व प्रतिनिधी त्या ठिकाणी आले. आणि त्यांनी मोठ्या उत्साहात समस्या तर सांगितल्याच, परंतु काही सूचना देखील केल्यात. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ अभिषेक पासे की रिपोर्ट.